मुंबईतील लोकांनी आमचं सर्वांचं स्वागत केलं पाहिजे, मुंबईमध्ये आल्यानं त्यांचे हाल झाले तरी त्यांनी साथ द्यावी, जरांगे पाटलांची मुंबईकरांना आवाहन. राज्य सरकारला एक तासही वाढवून दिलेला नाही, 20 जानेवारीपर्यंत शेतीची कामं पूर्ण करण्यासाठी वेळ घेतलाय, शेतीची कामं आटोपून आम्ही मुंबईकडे निघणार, जरांगे पाटलांचं वक्तव्य. उद्या पुण्यात राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक, बैठकीमध्ये महत्वाच्या विषयावर चर्चा होणार, गोखले इन्स्टिट्यूटच्या सॉफ्टवेअरचा आढावा घेणार, नवीन अध्यक्ष सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेमध्ये ही दुसरी बैठक होणार. मागासवर्ग आयोगाने ओबीसीतील जातींचा सर्व्हे केला तर कोर्टात जाणार, ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यास विरोधच, बबनराव तायवाडेंचा इशारा. नाशिकच्या शिवतीर्थावर मराठा समाजाच्या सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या 105व्या दिवशी सांगता, मुंबईतील आंदोलनाच्या तयारीसाठी 30 डिसेंबरला बैठक होणार. पुण्यामध्ये कोयता गँग पुन्हा सक्रिय, येरवडा परिसरामध्ये 20 ते 25 वाहनांची कोयत्याने तोडफोड, दहशत माजवण्यासाठी कोयत्याने गाड्या फोडल्याचं उघड. कोल्हापूरच्या उजळाईवाडीतील माया कॅफेवर पोलिसांचा छापा, कारवाईमध्ये मद्यसाठा, रोख रक्कम आणि डीजेसह 2,82,000 मुद्देमाल जप्त, विनापरवाना आयोजित केलेल्या मद्यपार्टीमध्ये 60 पुरुषांसह 40 हून अधिक महिलांचा सहभाग. कोरेगाव भीमा परिसरामध्ये जाहीर सभा घेण्यास पोलिसांकडून परवानगी नाही, 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला सभा नाही, कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस प्रशासनाचा निर्णय. शनिशिंगणापूर इथल्या देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा संप तुर्तास मागे, 4 जानेवारीपर्यंत संप मागे, कामगार युनियनच्या अध्यक्षांची माहिती, लाल बावटा संघटनेच्या उपाध्यक्षांसोबत बैठकीनंतर संप तुर्तास मागे. यवतमाळमध्ये मागच्या 48 तासात 6 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राज्य सरकारवर फक्त घोषणा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची राज्य सरकारवर जोरदार टीका. परभणी जिल्ह्यातील 38 शाळांमधील 154 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचे आदेश, बोगस शिक्षक भरतीच्या प्रकारानंतर दोषींवर कारवाईचे आदेश. नागपूर सुधार प्रन्यासच्या विरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन, रेशीमबाग मैदान धार्मिक कार्यक्रमास सभांना दिलं जात असल्यानं मैदानाची दुर्दशा, खेळाडूंसह काँग्रेस कार्यकर्त्यांचं नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यालयामध्ये जाऊन वॉर्मअप करत आंदोलन. अमरावतीमध्ये आदिवासी कोळी समाज आक्रमक, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढत आंदोलन, प्रशासन मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आंदोलकांचा आरोप. दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोट नगरीमध्ये भक्तांची मांदी आळी, महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्रातून भाविक दाखल, मंदिरामध्ये 1,111 किलोंची विविध फळांची सजावट. नाशिकच्या एकमुखी दत्त मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी, दत्त जयंती निमित्तानं नाशकात विविध कार्यक्रमांचं आयोजन. सोलापुरातील उमरे दहीगावात रेणुका देवीच्या यात्रेचा उत्साह, यात्रेला भाविकांची मोठी गर्दी. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पालघरमध्ये समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी, पालघरमधील केळवे, चिंचणी, डहाणू, बोर्डी समुद्र किनाऱ्यांवर विविध ठिकाणांहून पर्यटक दाखल. सलगच्या सुट्ट्यांमुळे नाशिक शहरातील प्रमुख बसस्थानकं गर्दीने गजबजली, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोकांना गावाकडे जाण्याची ओढ, तिकीट काढण्यासाठी नागरिकांच्या रांगा. सिंधुदुर्गच्या आंगणेवाडीतील भराळी देवीचं मंदिर आजपासून 3 दिवस बंद राहणार, धार्मिक विधीच्या कारणास्तव मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार. बुलढाण्यामध्ये भंगार बसेसमुळे एसटीचा प्रवास झाला असुरक्षित, धावत्या बसचे एक्सल तुटून अपघात, सुदैवानं सर्व प्रवासी सुरक्षित, शेगाव आगाराचा गलथान कारभार. अहमदनगरहून संगमनेरकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाची बस उलटली, बसचं एक्सेल तुटल्यानं बसचा अपघात, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. बीडमधील परळीच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी सतत गैरहजर, आरोग्य विभागातील वरिष्ठांनी तत्काळ यावर कारवाई करावी, शिंदे गटाची मागणी. शिरूर तालुक्याच्या कोंढापुरी गावामध्ये एकाच दिवशी 2 विद्युत रोहित्रांची चोरी, शेतीपंपांसाठी लावण्यात आलेल्या रोहित्रांची चोरी झाल्यानं पिकांना पाणी देण्यात अडचणी, महावितरण विभागानं लवकरात लवकर रोहित्र बसवावीत, स्थानिक शेतकऱ्यांची मागणी. वाशिमच्या मुसळवाडीतील गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून बांधले 4 मजली मंदिर, संत गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार. नागपूर जिल्ह्यातील 600 अंगणवाड्यांमध्ये वीज उपलब्ध नाही, वीज बिल थकल्यामुळे 90 अंगणवाड्यांचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडित. वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेमध्ये वाशिमच्या उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार, लोकप्रतिनिधींकडून कठोर कारवाईची मागणी. नांदेड रेल्वे स्थानकावर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या रिकामा रेल्वेच्या बोगीला आग, अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट.
साताऱ्यातील दहीवडी गोंदवली रस्त्यावर चारचाकी गाडीने अचानक घेतला पेट. लग्न समारंभासाठी सजवून आणलेल्या उभ्या इर्टिगा कारने पेट घेतल्यानं गाडीचं मोठं नुकसान. राज्यामध्ये एप्रिल मे महिन्यात पाणीबाणीचं संकट ओढवण्याची शक्यता. 3000 धरणांमधील पाणीसाठा 76%. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये 167 टँकरने पाणीपुरवठा. गाव वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ. जिल्हा प्रशासनाने दोन्ही जिल्ह्यांसाठी एकूण 196 विहिरी अधिग्रहित केल्या. नागपूरमधील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 346 वर. बांधकाम वाहनांच्या धुरामुळे प्रदूषणामध्ये वाढ. नागरिकांचा आरोग्य धोक्यात. कृषी मंत्रालयामार्फत शेतशिवारांमध्ये माती सर्वेक्षणाला सुरुवात. 89 गावातील 150 ठिकाणचे माती नमुने तपासणीला. मातीच्या सुपीकतेचा नकाशा कृषी विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार. गोंदियातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 बोनस जाहीर. 7-12 नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना बोनस मिळणार. शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहन. जळगावच्या तापी नदीवरील बंधारा 2 महिन्यांपासून फुटलेला. लाखो लिटर पाण्याची गळती. बंधारा दुरुस्तीची मागणी. प्रशासनाचं दुर्लक्ष. रत्नागिरी कृषी सहकारी संघामध्ये भात खरेदीला सुरुवात. प्रति क्विंटलला 2,183 रुपये दर. जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कांद्याला किलोला 3 रुपयांचा भाव. कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांवर कांदा उपटून फेकण्याची वेळ. तर अनेक शेतकऱ्यांनी कांद्यावर फिरवला रोटावेटर. नांदेडच्या नायगाव तालुक्यामध्ये पपईच्या लागवडीतून उच्च शिक्षित तरुणानं कमावलं लाखोंचं उत्पन्न. 3 एकर शेतीतून 4 लाखांचं. भंडारा जिल्ह्यातील शेतकरी ई पीक नोंदणीपासून वंचित. तलाठ्यांमार्फत ऑफलाईन पाहणी करून पीक नोंदणी करण्याची मागणी. महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस शिशुपाल पटेलांची मागणी. अहमदनगरमधील शनिशिंगणापूर जवळच्या मुळा साखर कारखान्याजवळ आढळला बिबट्या. उसाचं क्षेत्र जास्त असल्यानं बिबट्याचं वास्तव्य. ग्रामस्थांकडून वनविभागाला पिंजरा लावण्याची मागणी. भंडाऱ्यातील लाखांदूरमध्ये शेतमजुरांवर अस्वलाचा हल्ला. हल्ल्यामध्ये शेतमजूर गंभीर जखमी. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमडेरेमध्ये गॅस पाईपलाईनला आग. टोरेंट कंपनीच्या गॅस पाईपलाईनला आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मराठी पाट्यांसाठी दुकानदारांना नगर परिषदेकडून नोटिसा. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर नगर परिषद प्रशासन ऍक्शन मोडला. साताऱ्यातील सार्वजनिक शौचालयामध्ये विद्रूप पुतळा ठेवल्याचा प्रकार. महिलांना घाबरवण्यासाठी विद्रूप पुतळा ठेवण्यात आला. खोडसाळ व्यक्तीवर कारवाईची मागणी. कत्तलीसाठी गायींची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर वाशिमच्या मालेगाव पोलिसांची कारवाई. समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला. पोलिसांनी गायींना शिरपूरमधील गोशाळेमध्ये सोडलं. कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला पोलिसांकडून बेड्या. नाशिक पुणे महामार्गावर एका युवक युवतीला कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल आणि पैसे पळवल्याची घटना. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं 4 आरोपींना बेड्या. हिंगोलीमध्ये मांज्याच्या दुकानावर छापा. नायलॉन मांज्याचे 60 रोल जप्त. तिघांवर गुन्हा दाखल. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. पुण्यामध्ये 50व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचं आयोजन. राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर यांची उपस्थिती. 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानिक क्रीडा स्पर्धेसाठी चंद्रपुरात शहर स्वच्छता सौंदर्यीकरणावर विशेष भर. उद्यापासून 31 तारखेपर्यंत क्रीडा स्पर्धेचं आयोजन. शहरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई. अमरावतीमध्ये पंजाबराव देशमुखांच्या 125व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन. उद्यापासून 30 डिसेंबरपर्यंत कृषी प्रदर्शन भरणार. शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळणार.